काढून हो झाली नाहीये पटकन बघायला अरे किती छान वाढली रांगोळी हो ना आई मी पण पण रंग भरू तुला नंतर भरशील आत्ता खराब होईल की नाही रांगोळी चालेल मग मी माझी वेगळी रांगोळी काढू वेगळी काढ चालेल कुठे काढशील इथे काढशील चालेल आल्याच मी काढ चला आता कस मला एकटीला येईल आई हम्म मला नाही जमत आहे मला मदत कर ना हो आलेचा, एक मिनिट अरे वा मस्त काढली की रांगोळी नाही पण तुझ्यासारखी नाही आली हळूहळू येईल मला तर शिकव ना चाल चला पण आज छोटीशीच काढूया हा ठीक आहे चल आधी काय करायचं अशी रांगोळी हातात घ्यायची आणि चार ठिपके काढून घ्यायचे आता हे ठिपके एकमेकांना जोडून घ्यायचे हा म्हणजे रेश काढून ना बरोबर आणि हा काय तयार झाला चौकोन so, शाबास चौकोन so, म्हणजे ज्याला चार बाजू असतात आई आता मी रंग भरू रंग भरू ना कुठला भरायचा म हिरवा हिरवा चल भरू मी पण चालेल अरे वा काय मस्त काढले रांगोळी काय काढतेस पाठीवर सकाळची रांगोळी इथे जमते का ते बघते हो। हो ना एक मिनिट हा बघू हम्म हे बघ आता आधी इथे चार ठिपके काढून घेतले पर ठिपक्यांना बिंदू पण म्हणतात हा काय म्हणतात बिंदू बरोबर बघतेस काढून चालेल हे दोन बिंदू असे जोडले असे करत सगळे जोडले बरोबर ह्याला काय म्हणतात चौकोन बरोबर आणि याला पण म्हणतात बर। ना नाही तीळ म्हणतो की नाही आपण हे बघतो बिंदू सारखाच दिसतो पण त्याला तिळ म्हणतो आपण आणि चांदणी पण बिंदू सारखीच दिसते ना हो हे बिंदू सारख्या दिसणाऱ्या ना खूप गोष्टी असतात पण त्या सगळ्याला ना वेगवेगळी नाव असतात जसं की पाण्याचा थेंब असतो नंतर मोहरीचा दाणा असतो हो की नाही पण चौकोन काढायला बिंदू काढावाच लागतो तसं काही नाही पण सगळ्या रेषा सारख्या अंतरावर याव्यात म्हणून मग पहिल्यांदा एक बिंदू काढतात आणि मग बाकीचे काढतात हे बघ तू बघ बरं तुला बिंदू न काढता चौकोन काढता येतोय का बघ बघ ते काढून आई याला काय म्हणतात हा पण चौकोनच आहे पण चार रेषा आहेत की नाही प्रत्येक रेषेला म्हणतात बाजू ही पहिली बाजू ही दुसरी बाजू ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू आणि आई ही वही पण चौकोनासारखीच दिसते ना बरोबर चार बिंदू आहे तीनच बिंदू असतील तर म्हणजे बघ हा एक बिंदू हा दुसरा बिंदू आणि हा तिसरा बिंदू थांब सांगते सांगत्या हे बघ आता हे तीन बिंदू आहेत की नाही हे दोन बिंदू आपण एका रेषेने जोडले मग हे दोन बिंदू जोडले आणि मग हा पहिला परत याला जोडला की काय तयार झाला त्रिकोण हम्म त्रिकोणाला असतात तीन बाजू हम्म ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी चौकोनाला किती बाजू असतात चार कुठल्या चार दाखव मला ही एक ही दुसरी ही तिसरी आणि ही चौथी बरोबर हे दोन बिंदू असे जोडले तर ह्याला म्हणतात वक्र रेषा वक्र म्हणजे काय वेडी वाकडी रेषा हम्म आणि आता हे आपण जर असे जोडले तर ह्याला म्हणतात सरळ रेषा हम्म आता हे बघ मी तुला ह्यानी सांगते आता हेडफोन्स आपण जर का असे ताणून धरले तर ह्याला म्हणतात सरळ रेषा आणि हे आपण असे डिले सोडले तर झाली वक्र रेषा आणि आई चौकोन चौकोनाला चार बाजू असतात ना बरोबर हे बघ या दोन आकृत्यांमध्ये काय फरक आहे सांग बरं मला हम्म दोन्ही आकृत्यांना बाजू चारच आहेत म्हणजे दोन्ही चौकोनच आहेत पण फरक काय आहे दोन्ही आकृत्यांमध्ये चार बाजू आहेत hmm. म्हणजे दोन्ही चौकोन आहेत ह्या आकृतीत सगळ्या बाजूसारख्या आहेत आणि ह्या आकृतीत समोरच्या बाजूसारख्या आहेत पण ही बाजू ह्या बाजूपेक्षा मोठी आहे बरोबर म्हणजे हा काय झाला हा झाला चौरस हम्म आणि ह्याला म्हणतात आयत समजलं सारख्या बाजू असलेला चौकोन म्हणजे चौरस आणि समोरच्या बाजूसारख्या असलेल्या आणि लगतच्या बाजू वेगळ्या असलेल्या आयत शाबास मी राधा बरोबर जेव्हा ठिकरी पाणी खेळते तेव्हा पहिले आम्ही बरोबर बर आई बरो बर। मी जाते आमची खेळायची वेळ झाली बाय बाय आपण काय शिकलो या आकृतीत तीन बाजू व तीन कोण आहेत तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार होतो त्रिकोणाला तीन बाजू व तीन कोण असतात चौकोन आकृती चौकोनाला चार बाजू म्हणजेच चार रेषा असतात चार बिंदू जोडून चौकोन तयार होतो कृतीत दाखवल्याप्रमाणे जोडले तर तयार होणाऱ्या बंदिस्त जागेला चौकोन असे म्हणतात चारही बाजू सारख्या समान असणाऱ्या आकृतीला चौरस असे म्हणतात आयत आकृती आयताला चार बाजू असतात आयताच्या समोरासमोरील बाजू समान आकाराच्या असतात पण लगतच्या दोन बाजू वेगळ्या असतात करून तर पहा या चित्रामध्ये त्रिकोण कुठले आणि चौकोन कुठले ते शोधून काढाल का वहीवर पेन्सिल वापरून आकार काढलेत हेच आकार आपण काड्या किंवा स्ट्रॉ वापरून सुद्धा काढू शकतो वेगवेगळ्या लांबीच्या काड्या घ्या सहा सेंटीमीटर आठ सेंटीमीटर दहा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर आणि त्यापासून चौकोन आणि त्रिकोण बनवा मी एक त्रिकोण आणि एक चौकोन बनवून दाखवतो खोडरबर आणि पेन्सिल वापरून तुम्ही चौकोन काढू शकता घरात आणखीन कोणत्या वस्तू आहेत की ज्या वापरून तुम्हाला कागदावर चौकोन काढता येईल कागदावर त्रिकोण काढण्यासाठी कुठल्या वस्तू वापराल कागदावर वर्तुळ काढण्यासाठी कुठल्या वस्तू वापराल कागदावर घडी घालून त्रिकोण आणि चौकोन काढता येतो का ते बघा